नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राच्या बातम्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, कारण नवीन वर्षाचा आजचा पहिला दिवस आणि याच्या वर्षाच्या सुरुवातीलाच वॅक्सिन संदर्भात, लशी संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे भारतात तयार करण्यात आलेली कोरोना वॅक्सिन कोविशिल्ड ही वापराची, या कोविशिल्ड लसीला वापरासाठीची जी शिफारस आहे ती करण्यात आलेली आहे आणि एक्सपर्ट कमिटीनं ही शिफारस केली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या मंजुरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एक्सपर्ट कमिटीची आज बैठक होतीये, ज्यामध्ये भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट आणि फायझर त्यांचं प्रेझेंटेशन सादर करतायत. कमिटीच्या या आधी दोन बैठका झाल्या आहेत, ज्यामध्ये वॅक्सिन कंपन्यांकडून माहिती मागण्यात आली होती. एकंदरीतच कोरोनाविरोधातल्या लढाईत भारत निर्णायक टप्प्यावर पोहोचला असं म्हणावं लागेल. भारतीय तंत्रज्ञान देशवासियांसह सर्व जगाला फायदेशीर ठरणार असल्याचं आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे ज्या लसीची, कोरोना प्रतिबंधक लसीची अवघं जग वाट पाहत आहे, त्या लसीसंदर्भातला, लसीकरणासंदर्भातला भारतात देखील, आपल्या देशात देखील एक महत्वाचा निर्णय नवीन वर्षाच्या सुरुवातीला होणं अपेक्षित आहे. महत्वाच्या बैठका होत आहेत आणि एक्सपर्ट कमिटीनं ही शिफारस केलेली आहे कोरोना वॅक्सिन संदर्भातली, आपल्या भारत निर्मित वॅक्सिन संदर्भातली. प्रशांत लीला रामदास आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत. प्रशांत, नेमक्या कोणकोणत्या अटी आहेत ज्या अटींच्या आधारावरती या वॅक्सिनला मान्यता मिळू शकते? महत्वाचं म्हणजे जर बघितलं स्वाती, यापूर्वी आता 3 बैठकी झाल्या, आजची ही चौथी बैठक होती एक्सपर्ट कमिटीची. या एक्सपर्ट कमिटीच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय झालेला आहे. जो भारतातील कोरोना प्रकोप जो आहे तो रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कोव्हॅक्सिन जी खास करून सिरम आणि ज्या पद्धतीने ऑक्सफर्ड या दोघांच्या संयुक्त विद्यमाने जी वॅक्सिन तयार करण्यात आली, ज्याला इंग्लंडमध्ये मान्यता मिळाली आहे, त्याच धर्तीवरची सिरम देखील ही वॅक्सिन तयार करत आहे आणि त्यासाठी आज कंडिशनल अप्रुव्हल मिळालं. याचा अर्थ असा होतो की परिस्थितीजन्य परवानगी मिळालेली आहे. महत्वाचं म्हणजे यापूर्वी जवळपास त्यांनी 3 ट्रायल घेतलेल्या होत्या, 3 चाचण्या झाल्या त्या सिरमच्या भारताच्या मध्ये, आणि ज्याच्या आधाराचा जो अहवाल आला, त्याचा जो डाटा आला, या डाट्याचं सादरीकरण आज झालेलं आणि त्याच्या आधारावरती एक्सपर्ट कमिटीनी कंडिशनल अप्रुव्हल दिलेला आहे. महत्वाचं म्हणजे या संदर्भात आता सिरमच्या माध्यमातून ही लस कशी विकत घ्यायची या संदर्भात केंद्र सरकार लवकरात आपलं धोरण जाहीर करेल. पण महत्वाचं म्हणजे एक्सपर्ट कमिटीच्या शिफारसीनंतर, म्हणजे कंडिशनल अप्रुव्हल नंतर, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे जे कोरोना मंत्री समूहाचा जो गट आहे तो या संदर्भात शिफारसीवरती विचार करेल आणि त्याच्या आधारावरती या वॅक्सिनला मंजुरी मिळेल. साधारणतः ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी असा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे, कारण की ज्या पद्धतीनं या कोरोना वॅक्सिनला, कोव्हॅक्सिनला आज त्या पद्धतीनं कंडिशनल आणि काही परिस्थितीच्या आधारावरती परवानगी देण्यात आलेली आहे, मंजुरी देण्यात आलेली आहे, ही अतिशय दिलासादायक बातमी आहे असं म्हणता येईल की एक्सपर्ट कमिटीने कोव्हॅक्सिनला हिरवा कंदील दिलेला आहे. अगदी हिरवा कंदील दिलेला आहे. आणि आता एक्सपर्ट कमिटीच्या बैठकीत नेमकं काय होतं हे याबद्दल देखील आमच्यापर्यंत अशीच अपडेट पोहोचवत राहा. तूर्त प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी. तर आपण पाहतोय वॅक्सिनला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया आता सुरू असतानाच, दुसरीकडे नागपूरमध्ये उद्या म्हणजेच 2 जानेवारीला कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेतला जाणार आहे आणि त्या संदर्भातली माहिती पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी दिली आहे. पालिकेची ड्राय रनची सर्व तयारी झाल्याचं त्यांनी सांगितलंय. नागपूर जिल्ह्यात 3 ठिकाणी ड्राय रन होणार आहे, त्यातलं एक सेंटर हे नागपूर शहरात असणार आहे. तर ड्राय रनसाठीचं रजिस्ट्रेशन झालं असल्याचीही त्या माहिती त्यांनी दिली आहे. झालेल्या प्लॅनिंगनुसार, झालेल्या नियोजनानुसार सर्व कार्यवाही केली जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. कर्मचाऱ्यांना सराव हवा यासाठी ड्राय रनचं आयोजन करण्यात आल्याचं आयुक्त राधाकृष्णन यांनी सांगितलंय. हेल्थकेअर वर्कर्स त्यांना आपण प्रथम पहिल्या टप्प्यामध्ये आपण टार्गेट करणार आहोत, त्याच्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, त्यानंतर व्हल्नरेबल सेक्शन, एज ओल्ड पीपल. आणि त्यामध्ये पहिला टप्पा जो हेल्थकेअर वर्कर्स आहे त्यांच्यासाठी आपण डेटाबेस क्रिएशनचा कार्यक्रम आपण सुरू केले होते. त्याच्यामध्ये त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातून जवळपास 98% लोकांचा डेटा एंट्रीसुद्धा झालेली आहे आज रोजी. आणि हेल्थकेअर वर्कर्समध्ये प्रामुख्याने सगळं हॉस्पिटलचा, डॉक्टर्सपासून, पॅरामेडिकल स्टाफपासून, तिथे काम करणारे नॉन मेडिकल पीपलपर्यंत सगळ्या लोकांना आपण याच्यामध्ये घेतलेले, बोथ पब्लिक अँड प्रायव्हेट हॉस्पिटल्सला. सुरुवातीच्या काळामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलचं तोड्याप्रमाणे रिस्पॉन्स कमी होतं, नंतर आपण चांगला त्यांच्याकडून पाठपुरावा करून घेऊन आज रोजी जवळपास 31,000 लोक हेल्थकेअर वर्कर्स म्हणून आपल्याकडे 31,014
एवढं लोकांनी आपल्या कोविन पोर्टलमध्ये त्यांनी कोविन ॲप्लिकेशनमध्ये एनरोल झालेले आहे त्यांचा. आणि आता बातमी आहे पुण्यातून. पुणे महापालिकेच्या भामा आसखेड प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झालाय. यावेळी महापालिकेच्या सभागृहात अजित पवार जात असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुणे शहराची ताकद गिरीश बापट अशा घोषणा देण्यास सुरुवात केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील दादा दादा नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाल्यामुळे सभा गृहात मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळालं. तर पुण्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर होते तर या कार्यक्रमाची पुणेकरांना जितकी उत्कंठा नव्हती तितकी मीडियाला होती अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावलाय. 2-3 दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. आता एकत्र मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती खेळणार का असा सवालही त्यांनी केला. 1 तारखेला अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एका मंचावर येणार. आता मी एका मंचावर येणार म्हणजे काय कुस्ती करणार का गाणं म्हणणार हे समजायलाच वाव नाही. मला असं वाटतं दादा 2-3 दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर एकतर तुम्ही मला चहाला बोलवा नाही तर माझ्याकडे चहाला या. म्हणजे 2-3 दिवस बातम्या आपल्या चालत राहतात. पण मला असं वाटतं की महाराष्ट्रातली एक परंपरा आहे की विकासाची कामं असतील लोकहिताची कामं असतील शहरांची कामं असतील या संदर्भात सर्वांनी एकत्रितपणे पुढे जायचं असतं एकमेकाला सहकार्य करून पुढे जायचं असतं. आणि या योजनेमध्ये तर जसं दादांनी सांगितलं की अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खूप प्रयत्न या ठिकाणी केला खूप मेहनत केली. बघत पुढची बातमी. राज्य सरकारने कोरोना काळात पैसे नाही अशी सबब सांगत 70 कोटींहून अधिक बिलं काढली. साधारण 30%पेक्षा अधिक बिलांमध्ये कमिशन घेतलं गेलं असा संशय आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकरणाचा सरकारनं खुलासा करण्याची मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. या प्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात मुंबई प्रेसिडेन्सी क्षेत्रातील वादग्रस्त बोगस बिलं होती आणि ती बिलं देऊ नये अशी भूमिका त्या काळच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी घेतला होता याची आठवण देखील भातखळकरांनी करून दिली आहे. अभियंते इंजिनियर मी चुकत नसेन तर नाईक त्यांचं नाव आहे ते नांदेडवरनं इकडे आले नियुक्तीवर आणि गेल्या 7-8-9 महिन्याच्या कालखंडात जेव्हा कोविडच्या काळामध्ये जनतेला मदत करायला पैसे नाही आहेत असं सांगितलं जात होतं या सर्व कालखंडामध्ये सुमारे 70-80 कोटी रुपयाची बिलं फर्जी बिलांचं पेमेंट हे केवळ या मुंबई प्रेसिडेन्सी इलाक्यातून त्या कॉन्ट्रॅक्टरना करण्यात आलं. मी आज माझ्याबरोबर सुमारे 1.5-1.25 कोटी बिलांची कागदपत्रं या ठिकाणी आणली आहेत आणि ही जर का आपण मी आपल्या सगळ्यांना याच्या कॉप्या देईनच की अनेक बिलं जी आहेत ही 11 सालची आहेत 13 सालची आहेत एखादं बिल तर 10 सालचं पण आहे आणि या सगळ्यांचं पेमेंट पेड 30 नोव्हेंबर 2020 पेड 30 नोव्हेंबर 2020. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला जनतेशी संवाद साधलेला आहे. कोरोनाच्या काळात आपले पोलीस फ्रंटलाईनवर लढले जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती केवळ पोलिसांमुळेच आहे असं म्हणत मुंबई पोलिसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलताना कौतुक केलंय. एवढंच नाही तर कोरोनाच्या काळात आपण लॉकडाऊन केलं निर्बंध लादले वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला पण पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर काय झालं असतं असं म्हणत पोलीस फ्रंटलाईनवरती काम करत होते म्हणूनच कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असं म्हणत त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचं कौतुक केलंय. कोरोनासोबतच्या लढ्यात अनेक पोलीस शहीद झाले त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख देखील व्यक्त केलंय. एक तर कालची रात्र तुम्ही जागून काढलेली आहे आणि परत सकाळ सकाळ मी म्हणजे ताणतणाव आणखीन एक तणाव तर मला आशा आहे की तसा ताणतणाव मी काय तुम्हाला त्रास दिलेला नसावा. मी आलोय तुमचा कुटुंबीय म्हणून आलेलो आहे
मरे जे परमवीरजी आपण बोललात की आपल्या पोलीस दलाची बदनामी करण्याचा प्रयत्न होऊ दे, ते बदनामी करणाऱ्यांचे तोंड आता बंद झालेली आहेत, कारण तुमचं कर्तृत्व जे आहे त्या कर्तृत्वाला तोड नाहीये. ही जी परंपरा आहे ती मला वाटतं 100-150 वर्षापूर्वीपासूनची आहे, आणि ही परंपरा एवढी मोठी असल्यानंतर आणि तुमचं कर्तृत्व हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असल्यानंतर कोणी किती आदळापट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणी जरा सुद्धा डाग लागू देणार नाही, हे तर माझं वचन आहे, पण लावू शकणार नाही ही खात्री आहे. आणि कोविड योद्ध्यांच्या कौतुकाच्या या बातमीसह महाराष्ट्राच्या बातम्यांमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा News 18 लोकमत. आपण पाहताय News 18 लोकमत. महाराष्ट्राच्या बातम्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातम्या आहेत धुळ्यातून. धुळे शहरालगत असलेल्या वडजाई पिंपरी भागात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय. 31 डिसेंबरच्या पार्टीत गौतम शिरसाट हा तरुण सहभागी झाला होता. मजुरी करणाऱ्या तरुणांनी या पार्टीचं आयोजन केल्याची माहिती मिळतीय. या पार्टी दरम्यान तरुणाची प्रकृती अचानक बिघडल्याचा दावा त्याच्या मित्रांनी केलाय, मात्र त्याच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. तर पोलीस या संदर्भात पुढचा तपास करतायत. आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी. केंद्र सरकारनं आजपासून कांद्याची निर्यात बंदी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. आणि कांदा भावातील पडझड लागलीच नियंत्रणातही आली आहे. तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होण्यासाठी आणखी 22 दिवस तरी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या देशानं घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तान आणि तुर्कस्तान या देशांनी तात्काळ आपला कांदा एक्सपोर्ट दर जो आहे तो कमी केलाय. तरी याचा कोणताही परिणाम हा भारतीय कांद्यावर होणार नाही असा विश्वासही शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. कोरोना पॉझिटिव्ह असलेला आणि क्वारंटाईन सेंटरमधून फरार असलेला बाळू खरात या आरोपीला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी बाळूला अटक केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून हा आरोपी फरार होता. या आरोपीला सापळा रचून पोलिसांनी अटक केली. आता त्याला कोंडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. बाळू दशरथ खरात हा आंबोली येथील राहणारा 39 वर्षाचा इसम आहे. त्यांना पत्नीला मारल्याबद्दल 302 खुनाचा गुन्हा त्याच्यावर खडकपाडा या ठिकाणी दाखल होता आणि त्यात तो अटक पण होता. परंतु दरम्यान क्वारंटाईन सेंटरमध्ये त्याला ठेवला असता तिथून तो पळून गेला होता. तर आज सकाळी तो 17 शिक्षण येथे असल्याची माहिती मिळाली आणि आम्ही त्याला ताब्यात घेतलेलं आहे. अजून आम्ही कायदेशीर त्याच्यावर अटकेची कारवाई केलेली नाही. अटकेची कारवाई कोंडगाव पोलीस स्टेशन करणार आहे. आणि आता यवतमाळमधून बातमी आहे. यवतमाळमध्ये पोलिसांनी 2.5 लाखांचा गुटखा जप्त केलाय. शहरातील शिंदेनगर परिसरातील एका घरावर छापा मारून पोलिसांनी हा गुटखा जप्त केलाय. या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. अलोक यादव, अजय यादव असं या अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे. गुटख्यावर बंदी असताना देखील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळतोय आणि त्यामुळे परराज्यातून गुटख्याची तस्करी होत असल्याचं आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनानं सतर्क राहण्याची गरज आहे. आणि बातमीसह महाराष्ट्राच्या बातम्या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स लगेच परत येतो. बघत रहा News 18 लोकमत.